स्वागत किया कैलाश के निवासी नम बार बार शरतिहार भूले आना शरतिहार भूले तार तार हो म्हणून एकदा सर्वांनी पार्वती आईसाठी टाळ्या वाजवा. आई साहेब येणार आहेत बरं आणि आई पार्वतीनं पाहिलं सगळे उंच उंच आसन लागलेले आहेत सगळे देव बसलेले आहेत सगळे साधू ऋषीमुनी आदी करून जाणी लेकीचं नातं फार वेगळं आहे महाराज माय लेकीचं नातं अहो जगात आईसारखं प्रेम कोणी आपल्यावर करत नाही म्हणून सर्वात जास्त चिंता मुलीला आपल्या आईची असते का कारण की आईची मूर्ती तिच्या अंतकरणामध्ये सदैव असते तसं तुम्हाला करावं लागते समजा लेकीची भेट घेतल्या डबल यज्ञात बसायचं सियावर कुशाल विचारलं आणि पार्वतीच्या मनावर चेहऱ्यावर दुःख दिसत होतं आईला सांगितलं मला बोलावलं माझ्या पतीला आमंत्रण का दिलं नाही बाबांनी आणि सर्व बहिणींच्या घरचे जावाही हजर होते महाराज अगं जेव्हा मला प्रजापतीचं मोठं पद भेटलं होतं तेव्हा तुझा तो खोटारडा पती त्यानं आपल्या आसनावर मला उठून अभिवादन सुद्धा केलं नाही माझे मालक आहे सगळ्या देवांच्या देव आहेत असते महाराज अनेक प्रकारचे दूरवचन ऐकले दक्षाच्या मुखातून आणि नंतर पार्वती आई साहेबाला सुद्धा राग आला बाबा तुम्ही हा घोर अपराध केला बाबा अरे या जगामध्ये माझ्या मालकाच्या दाप्तीच्या जोडीचा एकही मला दाखवा कोणी देव गंधर्व दानव यक्ष किन्नर कोणीही माझ्या मालकाच्या बराबरीचं नाही माझ्या मालकाची बराबरी करण्याची लायकी एखादी नाही बाबा मला तर आज असं वाटतंय मी तुमच्या पुढे जन्म घेऊन खूप मोठी चूक केली बाबा माझ्या पतीचं सामर्थ्य तुम्हाला माहित नाही माझ्या पतीचा माझ्या पतीला तुम्ही हीन समजता बाबा माझ्या पतीचं सामर्थ्य अरे ज्यानं कामात विजय प्राप्त केला परमेश्वर आहे हा म्हणून बाबा आता मी माझ्या पतीचा अपमान सहन करत नाही आता यानंतर जर तुम्ही एक शब्द बोलले एक तर बाबा मी विसरून जाईन तुम्ही माझे वडील आहात आणि मी तुमची कन्या आहे बाबा मी हात जोडून विनंती करते माझ्या समोर माझ्या आता पतीची निंदा करणं थांबवा बाबा मी आपल्या यज्ञात आले माझे पती म्हणत होते की पार्वती जाऊ नको पण मी माझ्या पती राजांचं ऐकलं नाही बाबा
मला तुमचे दर्शनाची गोडी होती, मला तुमच्या यज्ञाची आवड होती बाबा, मला असं वाटलं बापाच्या घरचा सोहळा डोळ्यानं पाहावा बाबा। तुझा स्मशानात राहणारा तो स्मशान प्रेत बुद्धीचा आहे, तो भूत पिशाच्या जी संगत आहे त्याला, गळ्यात मेलेल्या माणसांचे मुंडके बांधतो तो तुझा पती, आणि अहंकारी आहे तो, त्याला गर्व आहे त्याच्या ज्ञानाचं, त्याला गर्व आहे त्याच्या शक्तीचं। पण माझ्या जीवनामध्ये मी तुझ्या पतीला त्या महादेवाला शून्य किंमत देतो, शून्य, मला काही एक कर्तव्य त्या तुझ्या पतीशी नाही। त्या मूर्खाच्या पदरी बांधून मला असं वाटते मीच अपराध केला। अरे मला जर असा माहीत आहे तो खोटाडा आहे, मला जर माहीत असतं तो गर्विष्ठ आहे, मी तुझं लग्न त्याच्यासोबत करूनच दिलं नसतं। ह्या सगळ्या दुर्वचन ऐकू ऐकू पार्वती आईनं आपल्या कानावर हात मारून घेतला आणि पार्वती आई म्हणते बाबा आता बस करा, माझ्या कानानं आता माझ्या पतीचे दूर ते अनिर्वाच्य शब्द आता माझ्याच्यानं बाबा। माहित आहे या संसाराचा नियम असा आहे, एखाद्यानं का आपल्याला त्रास दिला सहनशीलतेचा अंत पाहू नका बाबा। आता या शरीराचा आजच्या आज मी नाश करून टाकते, पण माझ्या महादेवाला मी पुन्हा जन्म घेऊन भेटी। मी तुम्ही दिलेल्या या शरीराचा त्याग करत आहे बाबा, ऐकून घ्या। लक्ष प्रजामध्ये जात ना काय करायचं ते करून घे। तशाच आई साहेब पळतच जातात आणि दक्षाच्या यज्ञाच्या दिशेनं जोरात धावतात। सियावर रामचंद्र भगवान जय। आई साहेब आणि धाव घेतली महाराज दक्षाच्या यज्ञाकडे आणि जाऊन अग्नीनं पेटलेल्या त्या दहत्या यज्ञामध्ये पार्वती आईनं घोड्यामध्ये अश्रूच्या धारा आहे, हे शरीर माझ्या या बापानं दिलं, त्या बापाचं मला शरीर सुद्धा पाहिजे नाही, म्हणून दक्षाच्या त्या यज्ञामध्ये पार्वती आईनं महाराज घोडी टाकून आपला हे जे पंचमहाभूताचं शरीर आहे हे संपवून टाकण्याकरता यज्ञामध्ये उडी घेतली। पार्वती माता तुम्ही टाकली यज्ञामध्ये पार्वती आईनं, आणि सोडू लागलं महाराज, आणि यज्ञामध्ये पार्वती आई विलीन झाल्या, अग्निरूप झाल्या। पार्वती आईनं आपलं हे शरीर नष्ट केलं आणि बळतच सांगितलं महादेवा काय आज्ञा आहे, जा या दक्ष प्रजापतीचा यज्ञ विध्वंस करून यज्ञ मोडून टाकला, लात मारली ऋषीच्या छातीत लात मारली, यज्ञ मोडून टाकला। महादेवाचा वीरभद्र नावाचा अवतार सर्वांना गुरुजी सगळे देव घाबरले, सगळी सृष्टी थेट नाचत होती। दक्ष प्रजापती जवळ गेले आणि आपल्या त्रिशूलानं दक्षाचे नृत्य झालं वीरभद्राचं। तो बोकळच आहे आणि त्या बोकळाची मान दररोज खाटक कापत आहे, म्हणून मी पण सोडून द्या, एकदा भजन करा। नंतर पार्वती आईने हिमालयाच्या पोटी जन्म घेतला, नारदाच्या सांगण्याप्रमाणे अनेक मोठे महातप केले। Thank you.
साक्षी दवाडा थोड़ा साक्षी दवाडा पूजन हरी आता लग्न सोहळा घ्यायचा आहे सर्वांनी अक्षी दवाया आणि आजच्या लग्नाची पंगत 6 तारखेला हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्याला सर्वांना लग्नात जेवायला यायचं आहे बाहेर पद्धत अंतर पद्धत चालू आहे स्वस्ती श्री बल्ला संस्थितो गणपति कुला सदा मंगलम मधुरम शुभ मंगलम।